अध्यक्ष महोदय, काही वेळेस आपण पाहतोय, पहिले एक जाहिरात पाहत होतो आम्ही. अध्यक्ष महोदय, अमोल दूध पिता इंडिया अशी एक जाहिरात आहे याची. अध्यक्ष महोदय, आता अध्यक्ष महोदय जाहिरातीमध्ये बदल केला पाहिजे, दूध नाही जहर पिता इंडिया. अध्यक्ष महोदय, जर आज आपण व्यवस्था पाहिली तर दुधाचं संकलन किती होते, दूध निर्माण किती होते अध्यक्ष महोदय, आणि प्रत्यक्षात दूध वाटप किती होते. अध्यक्ष महोदय, इकडे सभागृह चालूच आहे, आपसात बोलू नका. तुमचं काही अजून वजन सभागृहामध्ये त्या सदस्यावर पडलेलं दिसत नाही. जयंत पाटील साहेब, आणि एक तर ते तुम्हाला मान पाटील साहेब वारंवार सदस्य अभिषेक घेत आहे. आव्हाड साहेब सारखे, जितेंद्र भाऊ आव्हाड, जयंतराव पाटील सदस्य जर आमच्या भाषणामध्ये तुम्ही असा असाल तर आम्हाला तुमच्यावर चौकशी लावा. जयंत पाटील साहेब या इकडे, जयंत पाटील साहेब इकडे या, इकडे बसा, आसनावर बसा म्हटलं मी. तुम्ही चुकीचा अर्थ लावू नका गुलाबराव. चौकशीने घाबरून ते तिकडे जात आहे. बरं, धन्यवाद. किमान कोणाला ना कोणाला घाबरवत आहे. अध्यक्ष महोदय, 14 करोड लिटर दूध आपण उत्पादन करतो आणि दर दिवशी आपण 64 करोड लिटर दूध आपण विकतो. मग हे दूध येतं कुठून अध्यक्ष महोदय? एवढे आम्ही अध्यक्ष महोदय थंडे झालो आहे. कुठं पैसे खायचं अध्यक्ष महोदय? हे मी म्हणत नाही अध्यक्ष महोदय, WHO म्हणतंय, त्यांनी चेतावणी दिली आपल्याला. आपण जर हे भेसळयुक्त दूध, भेसळयुक्त पदार्थ जर थांबवले नाही अध्यक्ष महोदय, तर 87% लोकांना कॅन्सर होऊ शकतं. आताच टोपे साहेबांना सांगितलं का कॅन्सरच्या रुग्णाला वेटिंग मध्ये राहावं लागते. तुम्हाला आम्हाला होत नाही, कारण तुम्ही आम्ही चांगलं खातो अध्यक्ष महोदय, व्हिटॅमिन घेतोय, प्रोटीन खातोय, गरीबाला ते भेटत नाही. तुम्हाला थोडंसं आजार गिजार लवकर होत नाही, पण गरीबाले मात्र लवकर होतं अध्यक्ष महोदय. याचे परिणाम जर अध्यक्ष महोदय जर आपण पाहिले तर आज धर्मजातीची लढाई आपल्या समोर आणल्या जातो गुलाबराव, की हिंदू खतरे में है, मुसलमान खतरे में है. खतरे में तो दूध के वजह से आ रहा भैया. लोक धर्मापेक्षा, जाती धर्माच्या भानगडीपेक्षा या भेसळयुक्त दुधानं जास्त मरणार आहे. कोणासोबत भांडणार तुम्ही आणि कोणता झंडा घेऊन भांडणार? भगवा, हिरवा, निळा, तिरंगा झंडा घेऊन लढण्याची गरज आहे गुलाबराव. आणि आपण तुम्ही आम्ही सगळ्या सामान्य माणसात, धनंजयजी तुम्ही आम्ही सगळेजण जर ओकत असतो, कधी जातीच्या नावानं, कधी धर्माच्या नावानं, कधी मंदिराच्या नावानं, कधी मस्जिदीच्या नावानं. ही जहर ओकल्यापेक्षा हे दिसत नाही का? याच्यात हिंदू मरत नाही का? याच्यात मुसलमान मरत नाही? अब्बू आजमीजी, या मुसलमान मी मरताय, हिंदू मी मरताय, याच्यावर लक्ष नाही. पैसे भेटते ना अंदरून, पैसे नाही भेटत अध्यक्ष महोदय. मग भेसळ इथं दूध जाते कसं? कोण हराम खो आहे तो अध्यक्ष महोदय? आम्ही त्यावर का लक्ष देऊ शकत नाही? ते अधिकारी का पैसे घ्यायसाठी आहे? आमचं मंत्रिमंडळातला मंत्री फक्त ते सगळं गोळा करण्यासाठी आहे? का लक्ष देत नाही? तुमचे ऐकून भेसळीत दूध थांबू शकत नाही तुम्ही? कशाला सभागृह ठेवलं हे? काय गरज आहे अध्यक्ष महोदय? आणि म्हणून यावर लक्ष. याच्यामुळे शेतकरी जो मार कष्ट करून बिचारा त्या गायीचं म्हशीचं संगोपन करून दूध उत्पादन करतं, त्याचे भावे पडले. आणि एका मिनिटात दूध तयार करणारा आमचा तो नालायक माणूस, ते मात्र नफ्यात आले अध्यक्ष महोदय. एकंदरीत भ्रष्टाचाराचे एकंदरीत सर्व प्रकार जर काढले अध्यक्ष महोदय, जेवढा राज्याचा बजेट नाही त्याच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आम्ही पाहतो देशपातळीवर. तुम्ही किती योजना आणल्यापेक्षा, याच्यापेक्षा तुम्ही तलवार घेऊन कसे उभे आहे ते पहिले पहा. सरकार कोणाचं असू द्या, पण ह्या गोष्टी बोलावं लागल, याच्यासाठी आपल्याला समोर यावं लागेल अध्यक्ष महोदय. आपण जर या गोष्टीत लक्ष दिलं नाही अध्यक्ष महोदय, तर मला वाटतं येणारा काळ आमच्या सामान्य माणसासाठी अत्यंत वाईट राहणार आहे. आणि मला वाटतं या भेसळमध्ये आपण कुठेतरी एक चांगला निर्णय, कुठेतरी मिलिटरी अधिक काय करता येईल, चांगले लोक पाहिणं, कारण ही काही भाषणापुरता मर्यादित विषय नाही आहे. कारण ज्याच्या घरी आजार होतो ना अध्यक्ष महोदय, त्याचं त्याला माहीत असतं.
काय पूरा कुटुंब बर्बाद होऊन जातो अध्यक्ष महोदय. तुम्ही किती काय 5 लाख जाहीर करा, 10 लाख जाहीर करा, 25-25 लाख रुपये. एकतर डॉक्टरचा आपण पाहतोय अध्यक्ष महोदय, डॉक्टरना MRI चे किती पैसे घ्याव, काही निर्बंध नाही आपल्याकडे. त्यांना एक्सरेचे किती पैसे घ्याव, काही निर्बंध नाही आहे. निर्बंध घालाव नाही लागन. एक MRI वाला 10,000 घेतं, दुसरा 5,000 घेतं, तिसरा 3,000 मध्ये करून घेतं, काय पद्धत आहे. त्याला निर्बंध घालावा लागेल अध्यक्ष महोदय.